पहिल्यांदा आम्ही दोघं त्यांना भेटलो तेव्हा कोण आपण अनोळखी माणसाला पहिले भेटताना ते पहिले नाव गाव विचारतात त्याचा पण त्यांनी पहिले येऊन मिठी मांडली आणि त्याचा नंतर विचारलं. सई दामणकर कमी प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती असते त्या व्यक्तीवर ना आपण खूप निस्वार्थीपणे प्रेम करतो. सो एका पॉईंट नंतर मला असं झालं की दुनियादारी हे शाप आहे की वरदान आहे मला माहिती नाही. असं खूप रेअरली होतं की आमच्या स्टुडिओमध्ये वेअर वी आर हॅव्हिंग अ लॉट ऑफ फन, म्हणजे फन तर आपण करतोच पण विथ फूड. आणि वेन मिस्टर संजय जाधव इज इन द स्टुडिओ खाना तो बनता है ना. ओके सर, आज खारी बिस्किट तो फिलहाल अभी नहीं है बट वी हैव भजी आणि मॅगी पण वी हैव खारी बिस्किट ऑल्सो. यस खारी बिस्किट. हाय खारी, हाय बिस्किट, कसे आहात तुम्ही? मस्त. संजय दादा मला तुला हा प्रश्न जेन्युइनली विचारायचा की जेव्हा मी टीझर बघितला इनफॅक्ट आणि ट्रेलर बघितला आय वॉज मूव्ड कारण इट्स अन अमेझिंग लुकिंग ट्रेलर आणि ट्रेलर यु नो एक स्नीक पीक देतं की फिल्म कशी असणार आहे, काय एक्सपेक्ट करू शकता तुम्ही. सो खारी बिस्किट का? बेसिकली खारी बिस्किट ना ऍक्च्युली गोष्ट खूप वर्षापासून डोक्यात होती आणि कसं झालं की एक 6 वर्षापूर्वी आय वॉज शूटिंग ऍज अ डीओपी कॉन्टेग्रिक फिल्म करत होतो आणि तेव्हा तिकडे एक असिस्टंट डिरेक्टर होता संकेत माने म्हणून. सो संकेत वन पॉइंट ही टोल्ड मी की दादा एक डोक्यात गोष्ट आहे आणि गोष्ट अशी आहे की एक आंधळी मुलगी आहे आणि तिला आई वडील नाही, तिचा भाऊ आहे आणि ना त्या आंधळ्या मुलीला वर्ल्ड कप बघायचा. तर मला ना ही गोष्टच खूप आवडली की एका आंधळ्या मुलीला काहीतरी बघायचंय आणि दॅट इज हाऊ वी स्टार्टेड. आणि मग कसं आहे की नॉर्मल फिल्म करताना जर कॉन्फ्लिक्ट नसेल, प्रॉब्लेम्स नसतील, ऑब्स्टेकल्स नसतील तर देर इज नो मजा. मग दॅट इज द रिझन वी प्लेस्ड दॅट स्टोरी इन मुंबई स्लम्स. आणि मग ती मुलगी इतकी लहान हवी की तिला कळत नाहीये की वर्ल्ड कप म्हणजे काय, तरी तिला वर्ल्ड कप बघायचं. तर वर्ल्ड कप का बघायचा आहे कारण शी फील्स की तिच्याकडे गुडलकवाली पॉवर. मग गुडलकवाली पॉवर कुठून येते? कारण तिच्या दादाने तिच्यासमोर असं विश्व क्रिएट केलेलं आहे की तिला वाटतं की ती प्रिन्सेस आहे, ती राजकुमारी आहे. तर असं आम्ही हळूहळू ते बिल्डअप करत गेलो आणि मग दॅट इज हाऊ खारी बिस्किट हॅपन्ड, यु नो, ते शेप घेत गेलो. सो असं खूप वर्षापासून हे डेव्हलप करत होतो आणि फायनली आय एम ग्लॅड दॅट इट इज टेकिंग शेप नाऊ अँड रिलीजिंग. ओके, कमिंग टू यू गाईज, तुम्हाला दोघांना ओके फिल्म ओके तू तू पहिली सिरियल्स केली आहेस पण फिल्म जेव्हा आपल्याला ऑफर होते किंवा आपण एक फिल्म करतो पहिली रिएक्शन तुला तुला काय वाटलं रे की फिल्म करतोय मी, संजय सरांची फिल्म करतोय? याच्या आधी मी 2 सिरियल्स केलेल्या पण नंतर मला म्हणजे मम्मीला फोन आला आणि नंतर मम्मी बोलली अरे असं असं ऑडिशन आहे तर जाऊया का. तर मला आधी वाटलं की सिरियल्स असेल की काय, पण नंतर मम्मी तिकडे गेल्यानंतर मी ऑन द वे मम्मीला विचारलं मग कसलं नक्की ऑडिशन आहे, तर मम्मी म्हणली अरे आपल्याला फिल्मचं ऑडिशन आहे. म्हणलो अरे बापरे, कारण की त्यावेळेस मी पहिल्यांदा फिल्मचं ऑडिशन देत होतो, ह्याच्या आधी मी सिरियल्स ऑडिशन दिलेले. आणि मग नंतर मला माहीत नव्हती की संशोधनची फिल्म आहे, मी दिली ऑडिशन, त्याच्यानंतर जे ते देतात स्क्रिप्ट वाचायला ते मी परफॉर्म केलं. त्याच्यानंतर तिकडचे जे योगेश दादा होते आमचे, तर त्या दादांनी बोलले की तुला मी स्क्रिप्ट देत नाही, मी बोलत जातो, तू त्याच्यावरती तुझी उत्तरं देत जा. तर मी तसं केलं, तर त्यांना आवडलं म्हणून त्यांनी मला या फिल्ममध्ये करायची संधी दिली. आणि ज्यावेळेस मला पप्पांचा फोन आला मम्मीला की अरे मला त्यांचा फोन आलेला की मीटिंगला यायचं आहे म्हणून, तर त्यावेळेस म्हणलं अरे बापरे मीटिंगला यायचंय म्हणजे झालं असेल का आपलं सिलेक्शन, झालं असेल का. त्यानंतर तिकडे गेलो आणि 2 दिवसांनी मला कळलं की यस आपलं सिलेक्शन झालंय. त्यावेळेस मी खाली खेळत होतो आणि मम्मीने वरती बोलवलं आणि मी बोलत होतो मम्मा नको ना मला खेळायचंय. खेळता खेळता शेवटी मी आलो वरती, हात पण धुतले, नाश्ता करायला बसलो, मम्मी बोलते अरे आपलं सिलेक्शन झालं.
अरे बाप रे. आणि माझ्या समोरची जी म्हणजे माझे नेबर्स आहेत तर माझ्या भावासारखे मी तिच्या मम्मीला मामी बोलतो. त्याने मी पहिले जाऊन तिला सांगितलं की मामी माझं सिलेक्शन झालंय आणि सगळेजण असे बोलत होते की शांत राहा शांत राहा, होईल होईल नीट होईल शांत राहा. खारी मला एक सांग, तुला कसं वाटलं ग? मस्त वाटलं फिल्म करायला? कसं मजा आली तुला? हो खूप मस्त वाटलं. आणि मी पहिल्यांदा कोणत्या तरी फिल्म मध्ये काम करते आणि याच्या आधी मी कोणत्याच ऍक्टर तर पहिल्यांदा कोणत्या तरी ऑफिस मध्ये पण गेली आहे. आणि ऑफिस मध्ये जाऊन पहिल्यांदा खूप सारे ऍक्टर्स भेटले. खूप सारे ऍक्टर्स भेटले. कोण कोण भेटलं तुला? सई ताम्हणकर. तुला आवडते सई ताम्हणकर? शी इज अ कॉम्पिटिटर नो. संजय जाधव की हिरोईन ना? संजय जाधव की हिरोईन. सई ताम्हणकर को भी प्रॉब्लम है इससे और इसको भी प्रॉब्लम है. तो संजय जाधव कसा हैंडल करता थे ये कॉम्पिटिशन? संजय जाधव कसा हैंडल करता? इट इज वेरी डिफिकल्ट टू हैंडल है ना. मैं ह्यावेळी तर मी ऍक्च्युली वाचलोय माहिती का, कारण सई बरोबर मी ऍक्च्युली गेले 3 पिक्चर काम नाही केलंय. सो ह्यावेळी काय झालं की बच्चो की फिल्म है ना तो अभी सही कैसे काम करेगी ना. म्हणून मी वाचलो ऍक्च्युअली. ऍज अ व्ह्युअर मला काय वाटतं की तुझं कॅरेक्टरायझेशन परफेक्ट असतं. की यु नो की ठीक आहे, इव्हन इफ इट्स अ बिग पार्ट और अ स्मॉल पार्ट, वॉट एव्हर द परफॉर्मन्स इज, यू वॉन्ट टू गिव्ह जस्टिस टू इट. हे आय थिंक तुझी USP आहे ऍज अ डिरेक्टर. सो हाउ डीड दीज टू फिट इन? ऍक्च्युअली काय ना, खारी बिस्किट या फिल्म मध्ये खारी जी आहे जशी आपली गोष्ट आहे की तिला तिला ना सगळं पटतंय जे बिस्किट सांगतो तिचा दादाजी सांगतो. तर नुसतं इथेच आपण थांबत नाही व्ह्युअर म्हणून. मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज दॅट गर्ल शुड बी अडोरेबल. कारण पहिल्या बघता क्षणी आपण तिच्या प्रेमात पडलं पाहिजे. वी शुड फाइंड हर क्यूट. ही बेसिक रिक्वायरमेंट आहे. ऍट द सेम टाइम तिला खरंच जग माहिती नाहीये हे बिलिव्हेबल होणं खूप गरजेचं आहे. यु नो, तर असं कास्टिंग ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी तुमच्या डोळ्यासमोर ऍक्च्युअली कोणीच नसतं ना. आणि देन यू स्टार्ट सर्चिंग फॉर सच किड्स. सो माझ्याबरोबर सेम झालं ऍक्च्युअली. आम्ही जवळजवळ 350 वरती मुली शॉर्टलिस्ट केल्या होत्या. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला एक डोंबिवलीची कतरीना कैफ मिळाली. तिचं नाव आहे वेदश्री खाडीलकर. आणि सगळे मी तिच्यासारखी दिसत नाही. कटरीना कैफ तरी मला आवडतात पण सगळे मला कल्की म्हणतात. कारण ही कल्की हिरोईन म्हणून तिला कल्की हिरोईन. हा, पण तिचे सेटवर जे टँट्रम्स होते त्याच्यावर आम्हाला ती वाटायचं की ही कतरीना कैफ आहे. कळलं तुला? स्टार वाली पॉवर आहे. हा बिलकुल बिलकुल. बघा, USP ऑफ द फिल्म, प्रत्येक फिल्म साठी एक असा फॅक्टर असतो ज्याच्यासाठी एक व्ह्युअर फिल्म बघायला जातो. बरोबर. तुझ्या हिशोबाने या फिल्मची USP काय? मला असं वाटतं की ही फिल्म आहे ना ही प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग आहे. कारण कसं असतं की प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती असते, त्या व्यक्तीवर ना आपण खूप निस्वार्थीपणे प्रेम करतो. आपण त्याला अनकंडिशनल लव्ह म्हणतो. म्हणजे जसं मी माझ्या मुलीवर प्रेम करतो की तू कशीही वाग माझं तुझ्यावर प्रेमच आहे. तू काय मला तू मला अगदी हडतोड केलंस तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे. यु नो, सो प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जिच्यावर आपण खूप निस्वार्थीपणे प्रेम करतो. तर ते निस्वार्थी प्रेमाची ही गोष्ट आहे. प्राइमा फेसी दिसताना आपल्याला वाटतं की खारी बिस्किटची गोष्ट आहे ही. भावा बहिणीची गोष्ट आहे. पण भावा बहिणीची गोष्ट सांगताना आपण कुठेतरी कनेक्ट करायला लागतो की कदाचित मी माझ्या आईवर इतकं निस्वार्थीपणे प्रेम करतो, कदाचित मी माझ्या बायकोवर इतकं निस्वार्थीपणे प्रेम करतो, कदाचित मी माझ्या मित्रावर इतकं निस्वार्थीपणे प्रेम करतो. मग ती व्यक्ती कोणी असू शकते ना, भाऊ असू शकतो, बाप असू शकतो, पण त्या व्यक्तीवर आपण खूप खूप निस्वार्थीपणे प्रेम करतो. देर इज नो कंडिशन इन दॅट लव्ह. यु नो, तर त्या अनकंडिशनल लव्हची ही गोष्ट आहे खारी बिस्किट. बिस्किट, सो मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. संजय सरांची एक गोष्ट है ना जी तुला खूप आवडते किंवा असं तुला वाटतं की यार मुझे ना ये चीज इनसे सीखनी, मला ही गोष्ट त्यांच्याकडनं शिकायची. हा मी तुला पण विचारणार. म्हणजे ज्यावेळेस आमचं शूट होतं तर त्यावेळेस ते चांगल्यापणे सांभाळून घ्यायचे. म्हणजे आता जो माझा दादा आहे मोठा म्हणजे नेबर, तर त्याच्यास अरे गप्प बस तू. पण संजय म्हणजे असं नाही करायचं की
सुद्धा कूल द्यायचे, बिस्किट असं नाही करायचं, मग ते सांभाळून घ्यायचे दरवेळेस. आणि जे त्यांचं जे प्रेमळपणा असायचं ना तो खूप जवळ जवळचा असायचा, त्यामुळे ती खूप गोष्ट खूप आवडते. खारी तुला काय आवडतंय अशी गोष्ट? खारीला मॅगी आवडते. मॅगी आम्हाला दिसते. दादाची तुला काय कुठली गोष्ट आवडते तुला? पहिल्यांदा आम्ही दोघं त्यांना भेटलो तेव्हा कोण आपण अनोळखी माणसाला पहिले भेटताना ते पहिले नाव गाव विचारतात त्याचा त्याचा, पण त्याने पहिले येऊन मिठी मारली आणि त्याचा नंतर विचारलं. दिस इज व्हेरी इनोसेंट. कारण आणि ऑब्झर्वेशन बघ, पहिलं नाव गाव विचारतात पण त्यांनी मला येऊन मिठी मारली. आय थिंक म्हणजे हे कनेक्शन बिल्ड इट्स अ व्हेरी स्वीट वे ऑफ पुटिंग खूप. आणि ते जसं तिने मांडलं ना की आजकाल लोक नावगाव विचारतात पण त्यांनी येऊन मिठी मारली, हे बॉन्डिंग जे आहे, ही जे ट्रस्ट आहे या दोघांमध्ये, बिकॉज आय एम शुअर दे मस्ट नॉट बी नोईंग इच अदर, पण जे ते निर्माण करणं ऑल्सो वन बिग थिंग. या इट वॉज अ बिग थिंग, पण टू सर्टन एक्सटेंड ना वाईल वर्किंग विथ देम इट वॉज व्हेरी स्केरी, बिकॉज इथे काय होतं ना की जेव्हा ह्या एज ग्रुपच्या मुलांबरोबर आपण काम करतो तेव्हा ना देर इज नो गिव्ह अँड टेक, यु नो, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ फिल्म मेकिंग असं मला वाटतं. जेव्हा तुम्ही एस्टॅब्लिश्ड ऍक्टर्स बरोबर काम करता तर ना त्यांची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि दे शेअर दॅट रिस्पॉन्सिबिलिटी की मी हे वाक्य असे म्हणेन, ह्या सीनमध्ये मी असं करू का, मग आपण काहीतरी म्युच्युअल कन्क्लुजनला येतो की नाही असं नको असं करूया. यांच्याबरोबर काम करताना काय झालं ना की आय रिअलाइज की मी जे सांगतोय ना ते हे करणार आहेत आणि तेच करेक्ट आहे. जर मी चुकलो तर हे चुकणार आहे, तर दॅट वॉज व्हेरी स्कॅरी. आणि मला ते सतत फिल्म बनवेपर्यंत, शूटिंग संपेपर्यंत मला ही सतत भीती वाटत होती की मी बोलतोय ते करेक्ट बोलतो ना. सो आय यूज टू डिस्कस विथ माय एडीज अँड माय टीम. बट तरी पण जेव्हा ते फायनल आपण ओके म्हणतो तर ओके म्हणायच्या आधी ना यू फील व्हेरी रिस्पॉन्सिबल की आपण करेक्ट बोललोय ना आता की अजून करूया काहीतरी. सो दॅट वॉज वन थिंग विच आय फेल्ट, आय मीन आय वॉज व्हेरी स्केअर्ड अबाउट. आपण दुनियादारी बघितलं, प्यारवाली लव्ह स्टोरी बघितलं अँड मेनी अदर फिल्म दॅट यू डन, आणि एक देन कम्स अ टीजर अँड ट्रेलर ऑफ खारी बिस्किट. नोबडी एक्सपेक्ट्स अ संजय जाधव टू मेक अ फिल्म लाईक दॅट. सो ती मिथ तू वाय, म्हणजे हाऊ डू यू वॉन्ट टू ब्रेक दॅट मिथ, बिकॉज पीपल असोसिएट यू विथ एंटरटेनर. या आय नो, मला असं वाटतं की जर माझी एक वेगळी फिल्म चांगली रिसीव्ह झाली ना तर मला असं वाटतं की खूप काही गोष्टींना खूप काही गोष्टींचा गोष्टी ज्या मला प्रॉब्लेमॅटिक वाटतात त्याच्यातनं मी बाहेर पडेन. म्हणजे उदाहरणार्थ दुनियादारी वॉज वन फिल्म जिने ऍक्च्युली माझं आयुष्य बदललं, पण आफ्टर दॅट नो एव्हरी वन स्टील टिल टुडे एव्हरी वन इज कम्पेअरिंग मी विथ दुनियादारी. आणि एव्हरी टाइम आय कांट मेक दुनियादारी बिकॉज आय हॅव बीन डिलिंग विथ डिफरंट सब्जेक्ट. आणि दुनियादारी बनवायच्या आधी पण मी काही फिल्म्स बनवल्या होत्या, म्हणजे चेकमेट मी बनवली होती. सो चेकमेट रिलीज झाल्यानंतर 4 वर्षांनी पीपल स्टार्टेड टेलिंग मी की अरे ब्रिलियंट, आय थिंक इट वॉज अ व्हेरी गुड फिल्म. या बट नाव दे आर टेलिंग मी, जेव्हा फिल्म रिलीज झाली त्यावेळी थिएटरला म्हणजे थिएटरमध्ये लोकांना कळलंच नाही, लोक आलीच नाही, यु नो. सो म्हणजे अशा कल्ट फिल्म बनवायचा अटेम्प्ट करायला आलेला मी फायनली दुनियादारी सारखी एंटरटेनिंग फिल्म करायला लागलो. सो ऑडियन्स, यु नो, ऑडियन्स इज मोर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट की ही फिल्म नाही चालली. येस, म्हणजे चेकमेट नाही चालली, मग रिंगारिंगा नाही चालली, मग फक्त लढवाडा नाही चालली, म्हणून मी दुनियादारी बघितली. आता दुनियादारी चालल्यानंतर एव्हरी वन स्टार्टेड कम्पेअरिंग इच अँड एव्हरी फिल्म ऑफ माइन विथ दुनियादारी. आय काय, मी दुनियादारी काय ठरवून बनवली नव्हती, तर आता पुढची फिल्म पण मी ठरवून दुनियादारीसाठी कशी बनवणार ना. सो एका पॉईंट नंतर मला असं झालं की दुनियादारी हे शाप आहे की वरदान आहे मला माहिती नाही, पण खारी बिस्किट इज डेफिनेटली अ डिफरंट फिल्म. सो असं काही ठरवून बनवत नाही मी, पण मी प्रत्येक फिल्म ज्यावेळी येते ना माझी त्यावेळी मी हाच विचार करतो की एक फिल्म जी अशी रिसीव्ह होईल की मला ते दुनियादारीच्या याच्यातनं बाहेर काढेल. म्हणजे दुनियादारी, येस, इट्स अ माइल स्टोन इन माय करिअर अँड व्हेरी इम्पॉर्टंट फिल्म इन माय करिअर, पण त्याच्या पलीकडे जाऊन पण मला फिल्म बनवायच्या आहेत
ते मला बनवू द्या. दिस इज द फिल्म. आय होप आय दिस इज द फिल्म. तुम्हाला पण जर ह्यांची ही ट्युनिंग आणि दादाचं हे क्रिएशन बघायचं असेल तर प्लीज यार थिएटर मे जाओ और फिल्म देखो. कब रिलीज हो रही है दादा? खारी बिस्किट हा सिनेमा जो आहे झी स्टुडिओची निर्मिती असलेला सिनेमा आहे आणि 1 नोव्हेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय. सो मला रेडिओ सिटीच्या सगळ्या व्ह्युअर्सना एकच विनंती आहे, यावर्षी दिवाळीला जसे तुम्ही करंजी चकल्या लाडू खाता त्याबरोबरच खारी बिस्किट पण फराळाला घ्यायला विसरू नका, कारण 1 नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात खारी बिस्किट येतोय आणि आम्ही तुमची सगळी वाट बघतोय. सो विल सी यू देअर. येस. आणि तुम्हाला काय म्हणायचंय आमच्या लिस्नर्सना दोघांना? हा म्हण ना. आमचा सिनेमा खारी बिस्किट 1 नोव्हेंबरला रिलीज होतोय जवळच्या आणि लांबच्या चित्रपटगृहात आणि ही दिवाळी तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी दोघांसाठी स्पेशल आहे, कारण की आमचा खारी बिस्किट सिनेमा 1 नोव्हेंबरला रिलीज होतो. तर प्लीज नक्की बघा. नक्की बघणार. तू आता एवढं प्रेमाने सांगितलं तर कोण कोण किसकी मजा आले नाही जाणे की. हा तुला काय सांगायचं लास्ट थॉट्स? खारी बोली तसंच आमचा सिनेमा खारी बिस्किट 1 नोव्हेंबरला अख्ख्या महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे, जो संजू दादाने डिरेक्ट केलाय आणि तो आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा 1 नोव्हेंबरला खारी बिस्किट. इफ यू गाईज लव युअर पीपल, इफ यू गाईज लव फिल्म्स, तर प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा खारी बिस्किट 1 नोव्हेंबरला रिलीज होते. प्लीज पायरेसी करू नका गाईज, बिकॉज बहुत 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 मेहनत लागते. तोपर्यंत ऐकत राहा आणि बघत राहा मीटर राऊंड विथ मिताली. Yay! 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 Yay!